राम कृष्ण हरी, जय जय 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 राम हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण। तर नमस्कार मित्रांनो, कीर्तनाच्या नवीन सिरीजमध्ये स्वागत आहे। खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की रामकृष्ण हरी कीर्तनामध्ये कसे वाजवावे ते जरा एक्सप्लेन करा। तर बऱ्याच व्हिडिओ आहेत यूट्यूबवर मी बघितल्या, सेम तेच बोलत परंतु ते ॲक्च्युअलमध्ये कुठे वाजतात आणि थोड्या डिफरंट पद्धतीमध्ये त्याचे व्हेरिएशन कसे वाजवता येतील ते आज आपण बघणार। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीच आपलं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मला नेमकं माहीत होईल की किती जणांना अजून पक्वात शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्यामुळे अजून नवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन तुमच्यासाठी। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि ह्या व्हिडिओला लाईक जरूर करा, 1000 लाईक्सचं आपण टार्गेट ठेवूया। तर मित्रांनो, व्हिडिओला डायरेक्ट सुरू करूया। रामकृष्ण हरीचे बोल कसे आहेत बघा, दोन तीन प्रकारचे रामकृष्ण हरी असतात। एक रामकृष्ण हरीचा गजर वेगळा असतो, भजनामधील रामकृष्ण हरी वेगळे, ते वेगवेगळ्या तालामध्ये असतात, परंतु कीर्तनामधील रामकृष्ण हरी एक सिंपल ठेक्यामध्ये असतो। बघा त्याची सुरुवात कशी होते, बेसिकली सुरुवातीचा बोल असा, आता हा बोल ॲक्च्युली सुरुवात कुठून होते तर रामकृष्ण हरीचा जो रामकृष्ण ह हा जो ह अक्षर आहे त्या ह अक्षरापासून या बोलाची सुरुवात होते। म्हणजे जे कोणी गायक असतील ते जेव्हा असं बोलतील रामकृष्ण ह, समजलं, ह पासून हा बोल चालू होईल। ह ऐकला का लगेच तुम्ही ता 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 धा गे न धा हा बोल चालू करायचा। आधी बोल बघूया कसा आहे तो, ता 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 धा गे न धा, अशा प्रकारे पहिल्यांदा आहे ता 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 वाजवताना सोबत क वाजवायचे, आणि सोबत क ता एवढा झाला, आणि त्यानंतर ता 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 धा गिन धा गिन धा गिन धा गी न, सोपी अक्षरे आहेत, गी म्हणजे कुल्ला, ग घी ग घा ही सगळी अक्षरं धुमपुड्यावर, आणि न धा गी न दोन बोटांनी न धा गी न धा की न, त्यानंतर धा की न की म्हणजे धुमपुड्याच्या खाली क दाबून की। आता माझ्याकडे एकच मोबाईल आहे त्यामुळे मी दुसरी साईड दाखवू शकत नाही, लवकरच दुसरी साईड पण दाखवण्याचा प्रयत्न करीन। धा गी न धा धुमपुड्याच्या खाली फक्त दोनच अक्षरं वाजतात, सॉरी धुमपुड्याच्या खाली क आणि धुमपुड्याच्या वरती ग ही दोनच अक्षरं या धुमपानावर वाजतात, त्यामुळे जास्त कन्फ्यूज होऊ नका। धा गी न धा गी न धा गी न धा गी न एवढाच बोल आहे, धा गी न धा गी न त ग घी न, आता त घ घी न त ग घी ही एकच अक्षर आहे, त म्हणजे ता, त म्हणजे असं नाही, या ठिकाणी पढण सोपी होण्यासाठी ता ता म्हणजे त वापरलेलं आहे। धा गिन धा किन त ग घिन त ग घिन त ग घिन, ग आणि घी सेम बोल आहे, तोच अक्षर खुल्ला वाजवतात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, त ग घिन त ग घिन, आणि परत न दोन बोटांनी दाबून, धा गिन धा ग घिन धा गिन ग घिन धा गिन,
एवढाच बोल आहे सिंपल. तर तुम्ही कसंही उलटा सुलटा मारू शकता, दहा किनार दोन तीन वेळा पण वाजू शकता. ते वेरिएशन तुमच्यानुसार तुम्ही वाजू शकता. हा झाला मूळ टेका रामकृष्ण हरीचा. फक्त एवढा लक्षात ठेवा, ज्यावेळी रामकृष्ण ह या ह अक्षरापासून हा बोल स्टार्ट होतो, रामकृष्ण ह हा इथपर्यंत ठीक आहे तुमच्याकडे असेलच. यानंतर कसा वाजवायचा, ज्यावेळी गायक थोडा चेंज करतो रामकृष्ण हरी बोलण्याचा प्रकार बघा, जय जय राम कृष्ण हरी, या ठिकाणी तो जो वेरिएशन आहे तो या प्रकारापासून तुम्ही वाजवायला सुरू करू शकता. म्हणजे जसा गायकाने चेंज केला तसा ठेका हाच, फक्त त्यामध्ये तुम्हाला वेरिएशन टाकायचे आहेत. या ठिकाणी आपण कोणता बोल वाजवला, तर धा गिन धा किन तिट धागिन धागिन धा गिन धा किन, इथपर्यंत तर माहिती आहे आपल्याला. त्यानंतर फक्त तिट तिट उलटा तिट तिट ती उलटा तिट वाजवायचे, तिट आणि त्यानंतर धागिन 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 माहितीच असेल, धा गे सोपाचे पुन्हा एकदा बघा वेरिएशन, धा गिन धा गिन तिट धागिन धागिन धा गिन धा गिन तिट धागिन धागिन धा गिन धा गिन तिट धागिन धागिन. अजून एक तुम्ही वेरिएशन वाजवू शकता, तो म्हणजे धा गिन धा गिन ना तिट धा तिट धागिन धा गिन धा गिन ना तिट धा तिट धागिन. थोडासा कठीण आहे बघा, धा गिन धा पर्यंत झाला ना तिट ना, त्यानंतर तिट उलटाच तिट ना तिट, त्यानंतर धा, या धेताच्या वेळी लक्षात ठेवा ना तिट झाला. त्यानंतर धेत वाजवताना हा तर्जनीने मध्यभागी दाबून त्यासोबत ग, ना तिट धेत ना तिट धेत धेत ता आणि त्यानंतर ता. बघा परत, धा गिन धा गिन ना तिट धिट, आपण बघितलेलं आधी बोल ना तिट धिट, ना म्हणजे चाट्यावर लक्षात ठेवा, लवेत नाही ही लव, चाट्यावर वाजवायचे ना तिट धिट ना तिट तिट झाला आपला, उलटा तिट मारला का लगेच तसाच हात खाली घ्यायचे धेत वाजवायला, ना तिट धिट ता फक्त ग सोबत वाजवायचे धेत वाजवताना, ना ना त्यात खाली घ्यायचे बघा तुम्हाला, ना तिट धेत ना तिट धेत ना तिट धेत, एवढाच बोल आहे. आणि त्यानंतर तिट कथ कधी गण सिंपल, तिट कथ कधी गण तर माहितीच असेल, या ठिकाणी तुम्ही तिट कथा कधी गण वाजवा, थोडा गोड वाजेल. आपण नॉर्मली तिट कथा कधी गण वाजवतो, तिट कथा कधी गण वाजवा तुम्हाला जसा सोयीस्कर वाटेल. यामध्ये तुम्ही अजून खूप सारे वेरिएशन वाजवू शकता. मी फक्त तुम्हाला सांगून देतो की रामकृष्ण हरीचा मूळ ठेका त्याचा ओव्हरऑल स्ट्रक्चर कसा आहे. वेरिएशन तुम्ही काही पण वाजू शकता. तर यानंतरचा वेरिएशन म्हणजे तुम्ही धिकटतागेन धिकटतागेन वाजू शकता, धा गिन धा ता कत्त धिकटतागेन धिकटतागेन धा गिन धा ता कत्त धिकटतागेन धिकटतागेन. आता धिकटतागेन शब्द बघा, धी धा गिन धा ता, इथपर्यंत समजला असेल. कत्त शब्द वाजवला, कत्त वाजवताना क आणि त दोन बोटा शाईच्या मध्यभागी येतील बरोबर, क त, त्यानंतर धिकटता गेनला फक्त तुम्हाला धिकट लगेच तोच बोट खाली आणायचे तर्जनीचा, धी इथपर्यंत आला कत लगेच तर्जनीचा बोल बोट खाली आणायचे, कत धिकट कत धी किट, तसंच फक्त वर खाली विरायचे बघा, कत धिकट कत धिकट तागिन धिकट तागिन धा गिन धा ता कत धिकट तागिन धिकट तागिन धा गिन धा ता कत
ही वाजवताना तर्जनीने ज्यावेळी आपण या बोटांनी दाबून आगत करतो त्यावेळी ग सोबत वाजवायचे, तो धी अक्षर तयार होईल। धी नंतर की, धी की। आता तुम्हाला की वाटेल का धुमपुड्या खाली, तर तसे नाही, त्यामुळे म्हणून बोललो फक्त बोटं वर खाली फिरवायचे, तेवढं लक्षात ठेवा। धी की, की म्हणजे आपण तप्रमाणे लगेच वरती घ्यायचे। धी की ट, धी की ट, धी की ट, धी की ट। ज्यावेळी पढन एखाद्या बोलाची अशी थोडी उलटी सुलटी असेल त्यावेळी वाजवण्याकडे लक्ष द्यायचा। एकदा तुमचा हात बसला की पढन काही असले तर तुम्हाला काही फरक पडणार नाही। बघा, कत्त किट तागिन, किट तागिन, धा किन धा ता, कत्त किट तागिन, किट तागिन, धा किन धा ता, कत्त किट तागिन, किट तागिन, धी किट तागिन। धी फक्त धी वाजवताना ग सोबत वाजवा। धी किट सोपा जे, धी झाल्यावर किट, किट सरळ। धी किट की किट म्हणजेच तिट, धी किट सरळ तिट आपला। धी किट आणि तागेन, तागेन एवढं असतं रायबोलामध्ये। तागेन, तिकीट तागेन, तो फक्त स्पीडला वाजलं, तुम्हाला असं वाटतं की काही वाजलं ना काही नाही। बघा, तिकीट तागेन, तिकीट ता। तर मित्रांनो, इथपर्यंत झालं, आपण कुठपर्यंत व्हेरिएशन बघितला बघा एकदा चालीमध्ये। जय जय राम। कोणता बोल वाजवतो बघा मी, धिट धाता धिट ताता तिट धागिन, धागिन धिट धाता धिट ताता तिट धागिन, धागिन बोल बघा। धिट धिट समजला, दाबून धिट 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 ग सोबत, फक्त बाकी काहीच नाही बोल मध्ये। धिट धिट धाता धा आणि ता, धिट धाता धिट धाता समजलं एवढं। त्यानंतर धिट धाता झाला, त्यानंतर आहे धिट ताता, धिट धाता, त्यानंतर आहे धिट ताता। ताता वाजवताना क सोबत वाजवायचे, धिट धाता। आणि त्यानंतर तिट धागिन, धागिन, तिट धागिन, धागिन, ती उलटा तिट, तिट धागिन, धागिन। कन्फ्यूज होऊ नका, बोल बघा साहेब। जय जय राम कृष्ण धिट धाता धिट ताता तिट धागिन, धागिन धिट धाता धिट ताता तिट धागिन, धागिन बोल बघा। धिट धाता धिट ताता तिट धागिन, धागिन धिट धाता धिट ताता तिट धागिन, धागिन धिट धाता धिट ताता तिट धागिन, धागिन। त्यानंतर तुम्हाला मग धत्ता नत्ता, धत्ता नत्ता हा बोल स्टार्ट करायचे हळूहळू, जसा गायक आकार घेईल त्यानुसार। जय जय राम। आणि त्यानंतर गायकाने जय जय राम, त्यानंतर तुम्हाला जो बोल वाजवायचे धत्ता नत्ता नत्ता धत्ता, त्या बोलासाठी एक अगोदर थोडीशी तयारी म्हणून थोडं थोडं हळूहळू घेत जायचे तो बोल। बघा, जय जय राम बघा मी काय, हरी जय जय राम कृष्ण। धत्ता नद्धा नत्ता धत्ता हा बोले बघा, धत्ता नद्धा नत्ता धत्ता, धत्ता नद्धा नत्ता धत्ता बोल बघा कसं आहे। धेत धेत वाजवताना दाबून, या बोलामध्ये जास्त करून दोन बोटांचा उपयोग जास्त आहे बघा, आपण जो त वाजवतो। धत्ता इथपर्यंत झाला, धत्ता त्यानंतर आहे नद्धा, धत्ता नद्धा, धत्ता नद्धा बोल बघा कसं आहे। धत्ता नत्ता नत्ता धत्ता, धत्ता नत्ता इथपर्यंत झाला, त्यानंतर नत्ता फक्त एवढीच मुवमेंट आहे बघा। धत्ता नत्ता नत्ता धत्ता समजला, काहीच बोलामध्ये नाही। धत्ता नत्ता नत्ता धत्ता ऐकायला कसला गोड वाटते बघा। धत्ता नत्ता नत्ता धत्ता, धत्ता नत्ता नत्ता धत्ता गायक कसा उतलेल बघा चाल। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण। धत्ता का वेरिएशन पण टाकू शकता, तुमच्या हातावर अवलंबून किती तुम्ही रियाज करता काही पण तुम्ही टाकू शकता।
आता पुढचा बोल तुम्हाला तिरकत तिकडून धादा तिरकत तिकडून धादा तिरकत तिकडून हे उतरणे वाजून परत ती आपली जिल्हा आहे गजराची लय जय जय राम कृष्ण हरी जय तुम्हाला तिरकत तिकडून धादा तिरकत तिकडून धादा तिरकत तिकडून तो तिरकत तिकडून शेवटचा झाल्यानंतर त्याच्या धा पासून धागिनत्ता घ्यायचे तो धा वाजवायचा नाही तिथून धागिनत्ता धागिनत्ता हा नंतर बघू आपण आधी बघूया कुठे वाचतो इथपर्यंत आले आपण देता नत्ता पुरे जय जय राम जय जय राम थोड्या वेळानंतर हा देता नत्ता वाजून झाल्यानंतर आपला आपणच घ्यायचे गायकावर अवलंबून नाही राहायचा तर इकडे तिकडे धाता गायक फार पडतात तुम्हाला असा हात करेल ज्यावेळी गजर वाजवा सांगेल जय जय राम जय जय राम कधी घेणं किंवा ते टकता कधी घेणं पण वाजू शकता जय जय राम लक्षात ठेवा दोन वेळा तिटकत कधीकडे धाला तिटकत कधीकडे झाला त्यानंतर तिटकत कधीकडे धागिनत्ता घ्यायचे ती उठान वाजून परत मग गजर सुरुवात करेल धागिनत्ताच्या वेळी तो क सोबत जरूर वाजवा खूप गोड वाटतो तर बोल आपण बघितलेलं आहे तरी बघा पुन्हा धागिनत्ता घिगिनत्ता धागिनत्ता धा गि न ता धा गि न दोन बोटाने आणि ता धागिनत्ता ता वाजताना फक्त सोबत कर धागिनत्ता त्यानंतर घिगिता घिगिता घी म्हणजेच घ घिगिता त्यानंतर घिन घिता तकता घि न सिंपल गजर आहे असतीलच बोल हा प्रत्येकाजवळ तरी मी सांगतो परत धागिनत्ता घिगिता घिन घिता आपण गजराच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे डिटेलमध्ये ज्यांनी कोणी बघितले नाही जुन्या व्हिडिओ त्या जाऊन बघा मी बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत तर बघा पुन्हा एकदा या स्पीडला तुम्हाला एवढ्या स्लोमध्ये नसेल कारण गजर रामकृष्ण हरीचा शेवटी शेवटी खूप स्पीडला जातो त्यावेळी तुम्हाला फक्त घिता 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 ग घिता घिता ग घिता घि एवढाच बोल वाजवायचे घिता 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 आणि मध्ये 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 क चा व्हेरिएशन क क वाजून बघा घिता 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 कथा कथा व्हेरिएशन टाकू शकता एवढ्या स्पीडला रामकृष्ण हरी शेवटपर्यंत जातो पुन्हा एकदा बघा आपण धित्ता नत्तापर्यंत होतो जय जय रामकृष्ण 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 गीता गीता गिर गीता तक तक गीता गीता गिर गीता तक तक गीता गीता गिर गीता 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 तेवढंच बोले यावेळी आपण आता शेवटाकडे आलो आणि त्यानंतर तुम्ही चौपट लगे पण वाजू शकता जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल वादक वाजवतात फक्त तुमचा तेवढा रियाज झाला पाहिजे की तुम्हाला ती चौपट लगे वाजवता आली पाहिजे नाहीतर मग थोडा वाजवाला आणि पुन्हा एकदा मग ते बरोबर वाटत नाही जय जय राम जय जय राम थोडा वेळ तरी वाजवता आली पाहिजे त्यानंतर मग ज्यावेळी तुम्ही परत गजराकडे याल त्यावेळी तुम्हाला धागिनत्ता ही उठावून वाजवूनच यायचे परत त्यानंतर धागिनत्ता कारण हा तुमचा मूळ ढेक आहे हे तुम्ही सर्व व्हेरिएशन वाजवत आहे यामध्ये तुम्ही सरपट पण टाकू जय जय राम जय जय राम जय जय राम काही पण व्हेरिएशन टाका फक्त जास्त वेळ वाजू नका कारण मूळ ठेका लगेच त्यावर परत द्या आता हा रामकृष्ण हरी उतरणीकडे कसा येतो बघा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम तुम्हाला गायक असतील किंवा जे कीर्तनकार असतील ते असा हात करतील किंवा काहीतरी इशारा करतील तेव्हा समजून जा की आता थोडा वाजवायचे सिंपल थोडा वाजवा ताग ताग किंवा बरं झालं एक आठवण आलं तुम्हाला सांगून देतो की वारकरी ठेक्यामध्ये दोन वेळाच उतरणे असते संगीतामध्ये तीन वेळा असते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही कीर्तन वगैरे वाजवताना लक्षात ठेवा नाही तर तुम्ही चुकून तीन वेळा वाजवाल ताग 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 धान 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 हे फक्त दो
दोनच वेळा उतरणी घ्यायची असते, दोनच वेळा तोडा तुम्हाला वाजवायचा असतो, जास्त तीन वेळा वाजवू नका, तीन वेळा संगीत भजनामध्ये वाजवला जातो। अशा प्रकारे रामकृष्ण हरीचे बोल होते, मी जसा वाजवतो मला जेवढं येतं त्याप्रमाणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। पुन्हा एकदा संपूर्ण बघा का रामकृष्ण हरी कसा वाजतो। राम कृष्ण वादक असतील शिकव त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ जरूर पोचवा, कारण ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते। माझ्याकडे जेवढं होतं तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो। तर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकली त्याची नोटिफिकेशन म्हणजेच व्हिडिओ आली आहे हे तुम्हाला लगेच समजेल। त्यामुळे ती घंटी देखील वाजवा शेजारची सबस्क्राईब करून, आणि तुमच्या काही कमेंट असतील तर त्या नक्की सांगा। तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद। रामकृष्ण।